अगं पण तो नाही म्हणतोय ना. तो झादांत खोटं बोलतोय अश्विनी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुला जे हवंय ते तो बोलत नाही म्हणजे खोटं बोलतोय, हो ना? हो, कारण त्याला त्याच्या बायकोला वाचवायचं, तुम्हाला सगळ्यांना मीराला वाचवायचं. कारण मीरा गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं की मग तुम्ही फसवले गेलात हे सिद्ध होईल. माझं हिच्याबद्दलच मत खरं ठरलं हे सिद्ध होईल आणि या गोष्टीचा जास्त त्रास होईल ना अश्विनी. यांचं एक ठीक आहे रे समीर, मला खोटं पाडण्यातच यांचं आयुष्य गेलं. पण समीर तुलाही असंच वाटतं का रे? बघा बघा जरा त्याच्याकडे, 10 लोकांपुढे आपल्या बायकोला खोटं पडू देत नाहीये. समीर बाळा, मला तुझा खूप अभिमान वाटतो रे. फक्त तुझ्या या वागण्यामुळे तुझी आई खोटी पडतीये हे तरी तुला कळतंय ना रे बाळा. पण आईचं काय, जाऊ दे. जन्माआधी पोटात लाथा सहन करते, नंतर आयुष्यभर लाथाच सहन करते. आई असं काही नाहीये. नाहीये ना? तुझ्या लाडक्या आजीची शपथ घेऊन सांग की तुला कपाटात खरंच किल्ली सापडली नाही. हे बघू शपथ. बघूया आपण आता कोणाच्या बाजूने उभा राहतोस तू, आईच्या आजीच्या की बायकोच्या. समूह आईंच्या अंगा खांद्यावर खेळून मोठा झालायस तू, त्यांची तरी खोटी शपथ घेऊ नकोस ना समीर. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळग रे. किल्ली सापडली का नाही खरं सांग. अरे बोल ना. हो, सापडली मला किल्ली. मीराच्या कपाटात होती तिजोरीची किल्ली.